ओबीसी आरक्षण प्रकरणी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही यावर चर्चा होणार आहे. सरकार मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेणार यावर चर्चा होईल अशी माहिती मिळतीय. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, सर्वपक्षीय बैठकीमध्ये कोणकोणत्या पक्षाकडून कोण उपस्थित असेल आणि ही बैठक किती धोरणात्मक किती निर्णयात्मक? प्रज्ञा, सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. महत्वाची बाब अशी आहे की ओबीसी आरक्षण प्रश्नी कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण नको अशा पद्धतीचा लेखी आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली होती आणि या मागणी संदर्भात सरकार विचाराधीन आहे अशी देखील एक चर्चा समोर आली होती. त्या चर्चेसंदर्भामध्ये आता प्रामुख्यानं बैठकीमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण मनु दरांगे यांना आपला स्टँड जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवंय अशा पद्धतीची त्यांनी मागणी लावून धरलेली आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नासाठी ही बैठक अतिशय महत्वाची राहणार आहे. 29 तारखेला विधानसभेचं कामकाज चालू राहणार आहे, त्यामुळे त्याच दिवशी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुंबईमध्ये पार पडेल आणि या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाशी संबंधित असणारे सर्व जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील निमंत्रित करण्यात येईल आणि या बैठकीमध्ये जी उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षण प्रश्नी त्या समितीची देखील यामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. समितीचं अध्यक्षपद असेल किंवा समितीचं कामकाज असेल या संदर्भामध्ये देखील बैठकीत चर्चा होताना पाहायला मिळेल. प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.